यशा कीर्ति च लक्ष्मी च निमिदा च युण गोत्रम मिद्राणी रक्ष पशुत में रक्ष चंडी के फार जळते नऊ पाच झाले उशीर झाला नेहमीप्रमाणे बस आठवडाभर जाईल बायको हो आले आले देवानी दोनच हात दिलेत मला आवर्ती ना सगळं नशीब चार हात नाही दिलेत आधीच दोन हाताने वारेमा पैसा उधळते ऐका जरा समाज आता कसं बरं वाटतंय 46 रुपये 70 पैसे वाचले काय वेड्यासारखं वागताय तुम्ही गॅस का बंद केला ते सांगा आधी वेडा म्हण काही म्हण इंधन आणि पैशाचं बंधन हे महत्वाचं आहे हो ना पण त्यामुळे भाजी कच्ची राहिली त्याचं काय तशीच देऊ का डब्यात आपला मुलगा कुठे झोपलाय पंखा पंखा त्याचं नाव आभास आहे झोपलाय पंखा चालू ठेवून झोपलाय आभास झालं जागे झालं तुमच्याच आशीर्वादाने सॉरी आवाजाने इतकंही आईच्या वळणावर जाऊ नये तुझं नावच चुकलो आभास ठेवण्याऐवजी उधळ्या ठेवायला होतं चूक कोणाची आहे माझी चूक काढतोस गदड्या तुला जन्माला घातलं हीच मोठी चूक केली मी मग ती चूक दुरुस्त करता येणार आहे का का छळता रे मला का छळताय इकडे मी पै नि पै वाचवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला याचं महत्व आता नाही कळणार थोड्या दिवसाने कळेल मग तुम्हीच म्हणाल फार उशीर झाला होता बाबा इतक्यात जाण्याची भाषा करू नका गदड्या माझ्या मरणावर टपलायस मालक कोण आहे रे घरचं चॅनल आहे काय मालक पैसे पाहिजेत बाईसाहेबांनी 1 किलो रवा आणायला सांगितलाय 1 किलो रवा मी बी असाच दचकलो होतो पण पटवला पटवला आणि 1/2 किलो आणलाय अर्धा किलो तरी कशाला जाऊ द्या स्वस्तातला स्वस्त रवा आणून देतो की त्यांना पैसे दे पुरे 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 अहो इतकेच पैसे देताना पुरे पुरे काय करताय आणा पुरे आणा आता पुरे पडतील बापरे आजही उशीर झाला नेहमी कधी वेळेवर जातात गदड्या आज नवीन बॉस येणार आमच्या ऑफिस मध्ये जाऊ द्या म्हणजे नवीन बॉसला तुमच्या जुन्या सवय तरी कळतील पण मला जाऊ द्या करेक्ट आहे अहो मी 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 अहो काय ते वास यायला लागला त्या सॉक्सचा 15 दिवस धुतले नाही धुवायला टाकत आधी येऊ दे येऊ दे डिटर्जंट पाणी सगळं वाचवतोय मी शिवाय असे सॉक्स घालून जाण्यात एक वेगळाच फायदा आहे कुठला डोमलाचा फायदा आमचा साहेब मला जास्त वेळ समोर उभा ठेवत नाही सतत दूर दूर ठेवतो आजचा नवीन येणारा साहेब कसा आहे देव जाणे बॅग 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 हो बॅग बरं डबा ठेवू का बॅगेत नेहमीचा प्रश्न कौतुकाने विचारतेस हे बघ आज नवीन टेनंट येणार आहेत ती रूम आहे ना ती गोपीकडनं नीट झाडून घे गोपी म्हणत होता त्याचे वेगळे पैसे लागतील मग कशाला झाडायची नवे टेनंट येतील ना स्वतःच झाडतील बरं जोशाचा काय फोन आला होता नाही आला ते विचार ते कधी येणार आहेत नवे टेनंट हो बरं आणि म्हणाव डिपॉझिटची रक्कम घेतल्याशिवाय घरात पाऊल ठेवू देणार नाही हो त्यापेक्षा मी जोशींनाच फोन करते कसा हात लावू नको ठेव त्या दीर्घमध्ये जोशीसाठी 1 रुपया खर्च करायचा आपला त्याचा फोन आला तर म्हणाव साहेब ऑफिसला गेलेत साहेब ऑफिसला गेलेत तिथून साहेब तुमच्याशी बोलतील ओके चला बापरे घरा पण नाही घातलं मी हो या हातावर अरे बापरे किती उशीर झालाय अगं तू नवीन साहेब कधी येऊन थडकेल कोण आलंय जाऊ दे आपल्याला काय करायचंय उशीर होतोय नमस्कार हा बोला देशपांडे ते जोशी एक ठरवा जोशी हवेत की देशपांडे हवेत आणि सगळ्यात महत्वाचं अशा नावाचा माणूस इथे राहत नाही मी मोहन आजगावकर स्वतः इथे राहतो अहो ते जोशींनी हा पत्ता दिला आम्हाला मी मिसेस देशपांडे तुमचा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता ना आता फार उशीर झाला म्हणजे तुम्ही तो दुसऱ्याला कोणाला तरी देऊन टाकलात नाही मला ऑफिसला जायला उशीर झाला म्हणून तुम्ही एक काम करा तुम्ही भक्तीशी बोला तुमची मुलगी का ही तुमची मुलगी का हो ही मनवा आमची मुलगी तिला समजावा भक्ती माझी बायको आहे नाही ओळख परत आपण संध्याकाळी पाहू हा सगळ्यात महत्वाचं डिपॉझिट डिपॉझिट द्या नाहीतर एक्झिट घ्या अहो आमचे संध्याकाळी आणतील ना डिपॉझिट मग संध्याकाळी या मला काही नाही काय डिपॉझिट घेतल्याशिवाय मी तुम्हाला आत पाऊल टाकू देणार नाही अहो असं काय करताय आम्ही आताच नागपूरहून आलोय मी काय अलिबागवरून आलोय
अहो माझे डॅड आजच कामावर रुजू झाले, ते संध्याकाळी तुम्हाला मग संध्याकाळी या ना. सगळ्यात महत्वाचं काय, 1 लाख रुपये ठेवा, मगच टेम्पो आत घ्या. अबे हे सामान आत घ्या. सॉरी पण काय या आधी कसा किस्सा घडलाय. मग तुम्हाला काय आम्ही तसे दिसतोय? ते पण तसे दिसत नव्हते, ते सिंगापूरहून आले होते. ऐपक मनवा, आपण डॅडीना फोन करूया. सांगाच जोवर 1 लाख रुपये हातात मिळत नाही तोवर. कळलंय. शब्बास मनवा समजूतदार आहे. कसला विचित्र माणूस आहे ग हा. नसते एक वस्तू जागेवर ठेवली. ते मोहन आजगावकर कामावर गेलेत. जाताना भेटले आम्हाला. कोण रे गोपी? सौ देशपांडे. नाही, मी भक्ती आजगावकर. त्यांचीच मिसेस असंच बोलणार. काय तुमचे मिस्टर आम्हाला सांगून गेलेत की डिपॉझिटची रक्कम मिळाल्याशिवाय आम्ही घरात शिरू शकणार नाही म्हणून. पण आता एवढं सामान सुमान घेऊन आम्ही कुठे जायचं? कुठेही जा, जग मोठं आहे. अहो पण आमची अडचण तर समजून घ्या ना. तुम्ही या ना घरात या. टायटॅनिक इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड. हीच ती फालतू कंपनी आहे. आपण कोण? कोणी असाल, कोणाला भेटायचंय? ते नवीन साहेब जे येणारा साहेब कोण आहे तो असणार तुमच्यासारखा टाय कोड घालणारा. पण तुम्हाला सांगतो बिंडोक माणूस असणार तो. काही 6 टेबलांच्या ऑफिसमध्ये प्रमोशनवर येणारा माणूस म्हटल्यावर बिंडोकच म्हणायला हवा. आपण मी सगळ्यात महत्वाचा. मी मोहन आजगावकर, इथला हेड क्लर्क. नावाला हेड क्लर्क आहे, इथे काही काम होत नाही. सगळी कामं मेन ब्रांचला होतात. तुमचं कुठलंही कन्सर्नमेंट असेल तर डायरेक्ट मेन ब्रांचला पाठवा. हे बघा. बघू काहीच नाही, उगाच वेळ घालवत आहेत. उगाच वेळ घालवत बसू नका. तुमच्या यांना ताबडतोब फोन करा आणि लवकरात लवकर पैसे घेऊन बोलवा. खरंय, कारण आमच्या कितीही मनात असलं ना तरी आम्ही या बाबतीत तुमची काहीही मदत करू शकणार नाही. सॉरी. अगं मनवा यांच्या नव्या ऑफिसचा नंबर आपल्या आहे, माझ्याकडे आहे. मी एक फोन करू का प्लीज? येस बाय ऑल मीन्स. फोन आहे, फोनच्या शेजारी डबा आहे. फक्त 1 रुपया टाकायला विसरू नका. नाही काय आहे, माझे बाबा महिन्याच्या शेवटी हिशोब करतात. चला चला. तुम्ही कुठे आत येत आहे? मी हेड क्लर्क आहे. बघा तुम्हाला सगळी माहिती मी दिलेली आहे. चांगलीच माहिती दिली आहे. त्यावरही तुम्हाला वाटते आत यावं तर अडवणारा मी कोण? हेड क्लर्क मोहन आजगावकर. ते महत्वाचं आहे. गिरीश देशपांडे. अहो तुमच्या ऑफिसचे नवे बॉस आजच जॉईन झालेत. काय? अगं मम्मी डॅड ऑफिस मध्ये पोहोचलेच नाहीयेत. अरे कुठे राहिलो म्हणून काय विचारतोय? सतत अडचण, सतत अडचण. घरी काय प्रॉब्लेम? तिथेच उशीर झाला. तिथून निघालो तर आमच्या नव्या भाडेकोरीची टॅक्सी आणि टेम्पो हजर. मग तिथून निघालो तर अरे मग ट्रेन यायचं ना. गर्दी केवढी. मग तिथून निघालो बसनी यायचं. रांग केवढी. मग तिथून निघालो तर टॅक्सीने यायचं. पैसे तू देणार आहेस? मग तिथून निघालो आणि कसा बसा धडपड इथपर्यंत आलो. हॅलो हॅलो हला जी. मग हे भेटले यांना किती समजावलं ऐकतच नाहीत. जरा बघा यांचं काय काम आहे. बरं नवीन साहेब आलेत. आलोय. तुम्ही आलात मला माहित आहे. तुम्ही महत्वाचे नाहीत. नवीन साहेब, नवीन साहेब येणार आहे. तोच मी गिरीश देशपांडे. चला कामाला लागा. सर तुमच्यासाठी मगाशी फोन होता. माझ्यासाठी फोन? माझी केबिन कुठे? सर या ना, या दाखवते. सर या. चालूच होत नाही. बहुतेक कीपॅड लॉक झालंय वाटतं. मिस्टर मोहन आजगावकर महत्वाचे. तुम्हाला भेटून आनंद झाला? मला नाही झाला. काय? मला नाही झाला का आनंद असं वाटतं तुम्हाला? डॅडीना एक फोन करून बघतेस. एक फोन करू का? हॅलो. हा बोल मला. डॅड डॅड आम्ही घरात पोहोचलोय पण जोपर्यंत डिपॉझिटची रक्कम मिळणार नाहीये तोवर हे लोक रूम देणार नाहीये. अजून सामान टेम्पोतच आहे. हे बघ कसं बस त्यांच्या मिसेसना पटवून आम्ही घरात प्रवेश मिळवलाय. मग तशीच पटवा पटवी करून चावी मिळव ना. बरं बघते काय करता येतो का. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे हो, पण मला यांना विचारावं लागेल. प्लीज माणूस की म्हणून विचार करा ना. तसं नाही हो, पण म्हणजे बरं मी बघते त्यांना फोन करून. गपरी मेल्या. फोन उचल रे. अरे बाबा तुझ्याच टेबलावरचा वाजतोय.
मी स्वतःला समजवतोय, ऐकू येतं ना, फोन उचल. हॅलो. हॅलो, मी बोलते. हॅलो हॅलो. कट झाला फोन. हा फोन म्हणजे कटकटच आहे. हो, ही माणसंच कटकटी आहे. हॅलो. काय दिवाळी आहे की दसरा आहे? हजारदा सांगितलंय फोन करत जाऊ नका म्हणून, मी करत जाईन. हो, एक रुपया फुकट जातो. आणि घरात मनी प्लांट असलं ना तरी त्याला हिरवी पाने येतात, हिरव्या नोटा नाहीत. बोला, काय काम आहे? अहो, ते भाडे करू. घरात घेतलं असते त्यांना? नाही, म्हणजे पण त्यांची थोडी अडचण होती. अडचणी गेटवर सोडवा म्हणाव. जोवर हातात 1 लाख रुपये पडत नाही तोवर तेच काय, त्यांचं सामानही घरात पडणार नाही. अहो, पण मी केलं असं समजा. ओके, ठेवा फोन. इनकमिंग जरी फ्री असलं तरी मी आता फ्री नाहीये, मला भरपूर काम आहेत. अहो, काय झालं? अहो, ऐकतच नाही येते. म्हणतात 1 लाख रुपये असतील तरच काही. मनवा, डॅडीना फोन लावा. 1 रुपया दे. करेक्ट आहे. अरे मोहन, काय रे, काय झालं? एनिथिंग सिरियस? अरे माझ्या बायकोला काय झालं? अक्कल कधी येणार आहे हाच विचार करतोय मी. अक्कल दाड येऊन गेली आहे पण डोकं रिकाम ते रिकामच. आजगावकर, इकडे साहेब बोलवत आहेत. आलो सांग. ताबडतोब बोलवलंय. बाळंत होतोय की काय? अगं, पण संध्याकाळपर्यंत धीर धरवत नाही का त्यांना? नाही, तशी ही माणसं चांगली आहेत रे, पण तो मेन माणूस आहे ना, तो जरा तिरसट असावा. काय मॅनर्स आहेत की नाही? हो आहेत की, चांगलं पाणी बिणी विचारलं ना आम्हाला. मी तुझ्याशी नाही ग, माझ्या हेड क्लर्कशी बोलतोय. आधी विचारायचं आत येऊ का म्हणून. मी आत येऊ का? या बोला. सर, तुम्ही मला बोलवलं. तुमच्याशी नाही हो, यांच्याशी बोलतोय. आता कुणाशी बोलतोयस? अरे तुझ्याशीच बोलतोय ग, बोल. आता बोलत बसू नकोस, तडक नाही आणि पैसे घेऊन ये. काय नालायक माणूस आहे. अरे माणूस की म्हणून नाही, आता हात दगडाखाली आहेत म्हणून. पण समोर आला ना चांगला सुनावणार मी त्याला. अरे सुनाव नंतर रे, आधी तू ये. ओके ओके, येतोय मी. हो, ठेव फोन. आजचा दिवसच वाईट आहे. एक एक नमुना भेटतायत मला. एक तुम्ही भेटलात, आल्या आल्या. दुसरा तो न भेटलेला माझा घर मालक. सर, तुम्ही मला नमुना म्हणालात. राग आला? नाही, हरकत नाही. पण आम्हाला शिकवण आहे की मोठ्यांची वाद घालू नये. नशीब तेवढं तरी कळत आहे. मी जरा कामासाठी ऑफिसच्या बाहेर जातोय. मग आलात तरी कशाला? काय हे एवढं काम होतं तर उद्या जॉईन झालं असतं, चाललं असतं ना. जबाबदारी निभाव, जरा जबाबदारी निभाव. हेड क्लर्क आहात तुम्ही ऑफिसचे, हे माझा अग्रीमेंट आहे. टाईप करून ठेवा, संध्याकाळी हवा मला. सर, मी हेड क्लर्क आहे, टायपिस्ट नाही आहे. टायपिंग येत नाही? नाही, मला येतं. जाताना तुमचा मेमो टाईप करून जातोय मी. सॉरी सर, मी टायपिस्ट कम हेड क्लर्क आहे. इथे कुठे ऍडमिशन घ्यायचा विचार आहे? आधी रूम तर ताब्यात मिळू दे, मग विचार करू. काहीही मदत लागली तर मला सांग. थँक्स. मनवा मनवा, मी आलो. मी गिरीश देशपांडे. मनवा, तुला काय सांगतोय? मी गिरीश देशपांडे, मनवाचा डॅड. नमस्कार. काय? पैसे 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 आणलेत मी. पैसे घ्या, चावी माझ्या ताब्यात. हो हो, थोडा धीर धरा, थोडा वेळ बसा. गोपी गोपी कोण? अहो असं काय करताय? सामान उतरायला सांगू का मनवा? मी बाबांना फोन करतो. कशाला गधड्या, परत लेक्चर ऐकायचे का? अगं, पण यांनी पैसे आणलेत हे त्यांना नको का कळवायला? नाहीतर ते म्हणतील की मला का नाही कळवलं. अरे बापरे, असंही आहे का? फोन मी बघतो, उचलतो. हॅलो. अरे कारट्या, कॉलेजला नाही गेलास? अरे दांड्या मारायच्या तर फिया भरायच्या कशाला? शिक्षकांना सांगायचं परडे पैसे घ्या, 10 रुपये तास. 10 रुपये फारच होतात ना रे. शैतान कलाम लॉर्ड शैतान हाजीर. आमच्या यांचा फोन देवच पावला. ते इथे. हॅलो. हा, मी बोलते. बरं झालं तुम्ही फोन केलात. ते तसं नाही, आपले नवीन भाडेकरू आहेत ना, ते पैसे घेऊन आलेत. काय सांगतेस काय? याला म्हणतात दणका. एक काम कर, त्यांना म्हणाव पैसे माझ्याच हातात पडले पाहिजेत. आमचे साहेब जरा जवळपास बाहेर गेले आहेत, ते आले की मी बाहेर पडतो. ओके, ठेवतो. हॅलो हॅलो हॅलो. फोन ठेवला वाटतं त्यांनी. तुम्ही थांबा थोडा वेळ, ते येतीलच इतक्यात. हा, ते कशाला आहेत? तुम्ही पैसे घ्या म्हणजे मी ऑफिसला जायला मोकळा ना.
नाही अहो त्याने सांगितलंय की पैसे त्यांच्याच हातात पडले पाहिजेत. ठीक थांबतो. पर्याय नाही दुसरा. अरे पर्याय नाही कसा शोधायला हवा. साहेब असतील तर आपल्या घरचे. मी पण काय काल परवा कामावर लागलेलो नाहीये. ए मोहन थोडी कळसोस ना. नाही रे आता सहन होत नाही सांगता येत नाहीये. सारखे पैसे माझ्या नजरेसमोरून येत आहेत. पैसे मला हाका मारतात असाच भास होतोय. मी निघतो. ए बाबा साहेबांनी विचारलं तर त्यांना म्हणावं. एक मी कोणाचा गुलाम नाहीये. दोन मी कोणाचा बांधील नाहीये. तीन करा म्हणावं मेमो. चार सगळी उत्तरं मी देईन. आणि पाच मी निघतो. ओ वहिनी फारच उशीर होतो. मला निघायला हवं आता. वाट तरी किती पाहिजे नाही का. तुम्ही काम करा ना. एक फोन करून विचारा ना केव्हा येत आहेत ते. आता काही गरज नाही याची. बाबा येणार म्हटले म्हणजे येणार. हो कधी अजून थांबायचं म्हणजे मला जरा पोचायला हवं ना. तुम्ही एक काम करा ना. काय हे पैसे तुमच्याकडे ठेवा. सावी यांच्याकडे द्या. काय नाही नको. त्यापेक्षा तुम्हीच त्यांच्या हातात द्या ना प्रत्यक्ष. म्हणजे उगाच नंतर वादविवाद नको. ठीक आहे पण द्यायला ते समोर हवेत ना. हो ते झालंच. आपण एक काम करूया का. 25 कामं करतो. झाडाला सांगा पुसायला सांगा माझं सामान तेवढं आज घ्या. असं नाही हो. म्हणजे ह्यांना मी चावी देते. हा ते आले ना की संध्याकाळी तुम्हीच त्यांना पैसे द्या. मी समजावीन त्यांना कसं बसं. आई कशाला दगडापुर डोका पट्टी आहे. थँक्स वहिनी थँक्स. थँक्स वहिनी. वाटलं होतं काय चमत्कारिक माणसं भेटतील पण तसं झालं नाही. येतो ग मनवा. येतो. टेक केअर. तुमच्या मिस्टरांना सांगा बराच वेळ वाट पाहिली पण भेट नशिबात नव्हती. संध्याकाळी भेटू. मी बघते. तुम्ही रिलॅक्स राहा. काय करतेस स्वामी का देतेस पैसे कुठे. अहो ह्यांचे मिस्टर आले होते पण ते घाई गडबडीत निघून गेले. गेले गेले तर जाऊ दे पण पैसे कुठे. अहो ते घेऊन गेले. कसं घेऊन गेले. आणि हे काय पैसे न घेता तू यांना घरात घेतलंस का. अहो माझे डॅड इथे. कोण बोलते जरा प्लीज समोर या. माझा फोकसचा प्रॉब्लेम आहे. अहो बापरे किती समोर येते. अहो माझे डॅड इथे तुमची किती वेळ वाट बघत होते. शिवाय ते ऑफिस मधून कसा बसा वेळ काढून आलेले. मी सुद्धा ऑफिस मधून कसा बसा वेळ काढून आलो माहितीये. तुम्हाला सांगतो माझा बॉस खतरूड माणूस आहे. फार म्हणजे सकाळी बघितलं की तोंड बघ लागते. म्हणजे काय होते त्याच्या. बापरे अचानक फोकस शिफ्ट कसा झाला. हा बायको माझी. हा अहो काय सांगू तुम्हाला. जर माझा बॉस माझा साहेब माझ्या आधी ऑफिस मध्ये पोहोचला तर मला मेमो दिलो ते काय नाही. प्लीज पैसे द्या आणि मग आत्या. चला बाहेर वा बाहेर वा. तुम्ही पण बाहेर वा. अहो मी काय चाललंय तुमचं. अहो थोड्याशा गैरसमजुतीमुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला. तसे ते पैसे घेऊन आलेच होते. त्यांनी तुमच्या हातात का पैसे दिले नाहीत. का त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही माझ्यासारखा. तसं काही नाही आहे. मी एक फोन करू का. नाही फोन करू नका प्लीज. पाहिजे पैसे टाका. मी 4-5 नवीन फोन आणि फोन करू. कसला फोन करतेस. हा डॅडी अजून ऑफिस मध्ये पोहोचले पण नसतील. आता निघालेत ना ते. त्यापेक्षा तुम्ही असं करा तुम्ही आम्हाला एक एक्स टाइम द्या. तो मी त्यांना कळवते. म्हणजे तुमची त्यांची चुका मुकवायला नको आणि आमचाही वेळ जायला नको. घ्या सांगा. घ्या काय सांगा. हो माझं काय टायमिंगचं फिक्स आहे का. मला टायमिंग जुळवणं म्हणजे बघा मी आता इथून निघणार ऑफिसमध्ये जाणार आमच्या बॉसला वेडा खुळा बनवणार. 4 वाजतील. 4 पर्यंत मी इथे पोहोचतो. तुमच्या साहेबांना बरोबर 4 वाजता पाठवा. 4 वाजता बोलवू ना. त्या अंगावर हळू. म्हणजे बाहेरचं सामान मी आज बोलू. बोट पकडायला तर हातच पकडतायत. बरोबर. अहो पण ते बाहेरचं सामान बाहेर राहू दे. पण प्लीज प्लीज आम्हाला आत राहू द्या. काय मी माझ्या तत्वाच्या विरोधात जाऊन तुम्हाला मदत करतोय. शेवटी मी एक माणूस आहे. माणूस बापरे कुठला फोकस. फोकस कसला. आता आमचा आभास आहे. हे बघ चहा पाणी काही विचारू नका. उगाच खर्च कशाला. खर्च करून मी येणार इथपर्यंत. 4 वाजता साहेबांना पाठवा. 4 वाजता. हा शार कोणाला विचारून गेले ते आजगावकर. सर आता ते हेड क्लार्क आहेत. ते कशाला कोणाची परमिशन घेणार आहेत. अरे म्हणून काय मनमानी करा का तो. नाही सर काय त्याचं काहीतरी महत्वाचं काम असणार. तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. सगळ्यांचं एक जात मेमो काढेल. काय वाजतंय. हा वाजतोय. हॅलो काय काय मूर्ख आहे का तो माणूस. अरे मग समजून नाही का त्याला. काय म्हणतो तो. सर मी आत येऊ. कुठे काही विचारतोय मी. किती वाजता. ओके ओके येतो मी. पोचतो म्हटलं ना. ओके या राजकुमार. नाही सर अमिताभ. काय माझा आवडता ऍक्टर विचारलात ना. तुम्ही कोण समजता कोण स्वतःला. ऑफिस म्हणे काय घर वाटलं कधी यावं कधी जावं. मी याची वरपर्यंत कंप्लेंट करणार आहे. सॉरी सर पुन्हा अशी चूक करणार नाही याचा मी प्रयत्न करीन. प्रयत्न करतायत कन्फर्म सांगत नाही आहेत.
ही पहिली आणि शेवटची वेळ असणार आहे. नेक्स्ट टाइम यू विल बी आउट. थँक यू सर. अग्रीमेंट टाइप झालं. हो सर, तुमचा नाव पत्ता मिळालंय, पण समोरची पार्टी. समोरच्या पार्टीचं नाव करू नका, 63 पार्टी आहे ती, त्याचं नाव मी टाकीन. तुम्ही अग्रीमेंटची झेरॉक्स घेऊन माझ्या केबिन मध्ये या. सर, मी एक हेड क्लर्क आहे, तुम्ही पिऊन टायफिसची सगळी कामं मलाच सांगतात. फक्त आठवण करून दिली मी. माइंड युअर बिझनेस. मला चांगलं वाईट बरोबर चूक सगळं काय कळतं. 3:30 निघायचं आहे मला. का काय निघायचं आहे का? व्हेरी गुड. आज कुणीही लवकर जाणार नाही. ओके 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 ओके. आज कुणीही लवकर जाणार नाहीये, फक्त मी आणि साहेब आम्ही दोघच 3:30 लवकर जाणार आहोत. वेडायस का तू? कारणही तयार आहे. पोटात दुखतंय. पोटात दुखतंय. दुखणं डोक्यात गेलंय अचानक. कुणाच ठोक काय तर दुखणं कधी सांगून येते. टक टक टक. ऍक्टिंग करू नका. अर्धा दिवस रजा बिजा का? जीवात मिळणार नाहीये सर. इथे माझा जीव चाललाय हो. गेल्यावर बघू आपण. गेल्यावर काय बघणार सर? बरोबर 3:30 मला गेलं पाहिजे. 4 डॉक्टर बरोबर अपॉइंटमेंट आहे. डॉक्टरशी कॉन्टॅक्ट कधी झाला? सकाळी. सकाळीच फोन केला होता. तुम्हाला सकाळीच कळतं की दुपारी 3:30 तुमच्या पोटात दुखणार आहे म्हणून? असं कसं होईल? सेफ साईड म्हणून मी रोज फोन करतो डॉक्टरना. मला पोटाचा विकार आहे. 38 आतडे एकमेकात असे गुरुपटले आहेत ना की. तुम्ही नवीन आहात ना, जुन्यांना सगळं माहिती आहे. शी शी शी. गेट आउट, गेट आउट. काय रडा बिडा मिळणार नाही आहे. गेट आउट म्हणजे ह्या गेटची आउट. बरोबर 3:30 आपण त्या गेटची आउट.